आत्ताच काही दिवसांपूर्वी पंढरपूरच्या इस्कॉन टेम्पलला व्हिजिट केली. तिथलं वातावरण आणि तिथली संस्कृती बघून खरं तर मी भारावूनच गेलो होतो. तिथे एक दिवसाची दिनचर्या मला अनुभवायला मिळाली आणि आजचा ब्लॉग त्याबद्दलच. कुर्डोडी येऊन सुरुवात केली आणि संध्याकाळपर्यंत आम्ही इस्कॉन टेम्पलला येऊन पोहोचलोय. तिथे अर्जुन प्रभूंचा आज वाढदिवस असल्यामुळे संध्याकाळी 9:30 कार्यक्रम सुरू होते. त्यानंतर जेवण करून रात्रीचा वेळ थोडासा चंद्रभागेच्या तिरी घाटावर घालवला. रात्रीचा मुक्काम इस्कॉनच्या चंद्रभागा गेस्ट हाऊस मध्येच केला आणि भल्या पहाटे 4 उठून मंगला आरतीसाठी निघालो. या आरतीमुळे आणि कृष्ण दर्शनामुळे आम्ही तरी सुखावलो होतो. या आरतीनंतर 7:30 नामस्मरणाचा क्लासही होता. नामस्मरणामध्ये अखंड बुडालेले लोकनाथ स्वामीही बघायला मिळाले. इस्कॉन टेम्पलला लागूनच हा चंद्रभागा तिरी प्रभुपाद घाट आहे. इथून समोरच विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराचंही दर्शन होतं. मंदिराला लागून गौशाळा आहे. त्यानंतर 8:30 इथल्या दर्शनार्थीला सुरुवात होते. त्यावेळी कृष्णाचं आणि या राधेचं एक वेगळंच मोहक रूप बघायला मिळतं. दर्शनार्थीनंतर प्रभुपादांच्या मूर्तीसह प्रदक्षिणा घातल्या जातात आणि त्यावेळी हरिनामाचंही संकीर्तन केलं जातं. 9:00 या वेळेत भागवतमचा क्लास असतो आणि त्यानंतर 10:00 इथल्या ब्रह्मचार्यांचा प्रसाद सुरू होतो. ब्रह्मचार्यांसाठी 10:00 आणि 4:00 या वेळेत प्रसाद असतो. तसेच इथल्या नवीन 150 कोटीच्या मंदिराचंही काम सुरू आहे. पंढरपुरातील हे इस्कॉन मंदिर म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे. चला तर मग तुम्ही त्याला कधी भेट देताय आम्हाला सांगायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. हरे कृष्णा.